तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती. कुसुमाग्रज या नावाने अत्यंत अजरामर साहित्य कलाकृती त्यांनी खरं तर या ठिकाणी जन्माला घातल्या असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्तच मराठी भाषा दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन अशा अनेक प्रकारे 27 फेब्रुवारीला संबोधलं जातं. या तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांचं खरं तर मूळ नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. विष्णू वामन शिरवाडकर यांना अभिजात साहित्य कलाकृतींचा जन्मदाता प्रणेता म्हणून अनेक वेगळ्या पद्धतीनं आपण ओळखतो. म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील सगळ्यात प्रमुख पद्म पुरस्कारांनी सुद्धा ज्यांचा गौरव करण्यात आला ते तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांची कर्मभूमी नाशिक जरी असली तरी या मुंबईशी त्यांचं नातं हे खूप जुनं आहे. माझा सहकारी गणेशला मी विनंती करतो की गणेश आपण दाखव या आपण आत्ता आहोत कुठे. नरिमन पॉइंटचा हा अखेरचा भाग ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणखीन हाच ठिकाणी हा दूरपर्यंत दिसणारा हा एक पॅसेज आपल्याला दिसतोय. हा पॅसेज आणखीन तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांचं नातं जे आहे हे अत्यंत एक वेगळं आणि अनोखं आहे. काय आहे मुंबईचं नातं? आपल्याला माहिती आहे की तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांनी 1930 साली आपल्या देशातला सगळ्यात मोठा सत्याग्रह किंवा आंदोलन जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमधल्या काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह त्याच्यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता. पण तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर हे मुंबईला पत्रकारिता करतो आणखी पत्रकारितेसाठी आले तर त्यावेळेस मुंबई मराठी साहित्य संघाचे अण्णा भालेराव यांच्यासोबत त्यांची भेट झाली. आणखीन हीच आहे ती जागा ज्या ठिकाणी अण्णा भालेराव आणखीन तात्यासाहेब यांची एकमेकांसोबत चर्चा झाली. त्यावेळेस तात्यासाहेब हे विष्णू शिरवाडकर म्हणूनच परिचयाचे होते. आपल्याला माहिती आहे की अण्णा भालेराव मुंबई मराठी साहित्य संघाचे जे प्रमुख होते अण्णा भालेराव यांनी त्यांना सांगितलं या जागी की मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपवून ती मृतप्राय झालेली आहे. कवी शिरवाडकरांना नाटकं लिहिण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. केवळ कवी असलेले विष्णू वामन शिरवाडकर पाहता पाहता एक यशस्वी नाटककार झाले. आपल्याला माहिती की नटसम्राट सारखी अभिजात साहित्य कलाकृती ज्यांच्या लेखणीतून उतरली ते तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांच्या त्यातले ओघवते शब्द आणि ओघवती भाषा ही आजही प्रत्येकाच्या मनामध्ये रुंजी घालते. कुणी म्हणतं हात दे, कुणी म्हणतं साथ दे, या वयोवृद्ध मात्राला फक्त तुझा हात दे. तात्यासाहेबांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द आज मराठी भाषा दिन याचा गौरव अधिकाधिक वाढवतात. तात्यासाहेबांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अनेक आहेत. शैलेश आपल्या सोबत आहेत. शैलेश, तात्यांची आज जयंती, मराठी भाषा दिन, आणखी आपण त्याच जागी आहोत ज्या ठिकाणी तात्यांच्या स्मृती जिवंत आहेत. काय भावना आहे आज? आज तात्यांच्या स्मृतीला नमन करताना आणि ह्या भूमीवरती या जागेवरती उभं असताना खरंच मनापासून आनंद होतोय. फक्त एकच खेद वाटतो का, तात्यासाहेबांच्या पाऊल खुणा जपत असताना राज्य शासनाकडनं म्हणा किंवा एक जनतेकडनं ह्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे तो देताना दिसत नाही. आज ही भाषा जी आहे ती महाराष्ट्रात तर लुप्त होत चालली आहे, मुंबईत सुद्धा ती जवळजवळ संपल्यासारखी झालेली आहे. तर या भाषेसाठी काय केलं पाहिजे, ही भाषा कशी जपली पाहिजे हाच आता प्रश्न आहे. आणि या भाषेसाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. तर तीच खरी तात्यासाहेबांना श्रद्धांजली होईल असं मला या दिनाच्या निमित्त राष्ट्रीय मराठी भाषेच्या दिनी सांगू इच्छितो. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की खरं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी आतापर्यंत अनेक वेळा झाली. अवघ्या 2 वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कर्मभूमी नाशिकमध्ये सुद्धा आलं होतं. त्यावेळेस सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याचे अनेक दाखले राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आले. पण अद्यापपर्यंत मात्र ही खंत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बोचते आहे. स्वराज्य, धनुर्धरी, नवयुग यासारख्या नियतकालिकांचे संपादक म्हणून सुद्धा तात्यांनी काम केलं होतं. एक साहित्यिक म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी एक पत्रकार म्हणून त्यांनी केलेलं काम या मुंबई कर्मभूमीशी त्यांचं नातं अजूनही जोडून टिकून आहेत. अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अनेक वेळा तात्यासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून मिळवणारच याच्या घोषणा केल्या आहेत. प्रत्येक मराठी माणसाची हीच इच्छा आहे की शब्दांना कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो. राज्य सरकारने मागणी पुन्हा एकदा लावून धरावी आणि केंद्र सरकारनं तात्यांचा योग्य तो सन्मान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन करावा.